तर राज्यातल्या काँग्रेस आमदारांना राहुल गांधींची भेट मिळणार नाहीये. सूत्रांकडून ही माहिती मिळते. टिळक भवन इथे भेट होणार होती, मात्र ती भेट होणार नाही. राहुल गांधींच्या टीमकडून या संदर्भात अजूनही हिरवा कंदील मिळालेला नाही. राहुल यांची भेट होणार नसल्यानं महाराष्ट्रातले काँग्रेसचे आमदार मात्र नाराज झालेले आहेत. काँग्रेस आमदारांना राहुल गांधींची भेट मिळणार नाहीये. पुन्हा जाऊयात आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडे. सागर, राहुल गांधींची टिळक भवनात बैठक आहे, ते तिथे जाणार आहेत असं कळतंय, पण राज्यातले जे काँग्रेसचे आमदार आहेत त्यांना राहुल गांधींना भेटता येणार नाही अशी सुद्धा माहिती मिळते. सुवर्ण, राज्यातले सर्व म्हणजे विधानसभा आणि विधान परिषद या सर्व आमदारांना राहुल गांधींबरोबर काही वेळ स्वतंत्र हवा होता. त्यांना काही राज्यातले मुद्द्यांच्या संदर्भात संवाद साधायचा होता आणि तशा स्वरूपाचा प्रस्ताव देखील महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने देण्यात आला होता. पण तूर्तास राहुल हाताला मुंगे येत होते, गुडघे, कंबर, मान, पाठ खूप दुखत होती. अमृत लोणी ऑर्थो प्लस घेतल्यापासून हाताचे मुंग्या कमी झाल्या. आरोग्याचा भरोसा अमृत लोणी ऑर्थो प्लस. गांधी यांचे जे नियोजित वेळेचं टाइम टेबल देण्यात आलेलं आहे त्यामध्ये हे शक्य नसल्याचं सांगण्यात येत असल्याचं समजतं. यामुळे काही प्रमाणामध्ये नाराजी काँग्रेसच्या आमदारांमध्ये दिसून येत आहे. वास्तविकतेत प्रदेशचे अध्यक्ष नाना पटोले तसंच अशोक चव्हाण यांच्या माध्यमातून राहुल गांधी यांच्या जो प्रोग्राम टीम केली जाते त्यांच्याशी संवाद करण्याचा प्रयत्न केला जात होता. वेगळा वेळ टिळक भवन इथे आल्यानंतरनं विशिष्ट एक 10 ते 15 मिनिटं वेगळा दिला जावा अशा स्वरूपाची मागणी देखील केली गेली होती. पण पूर्वनियोजित दौऱ्यात अतिशय नियोजित आहे आणि त्याच्यामध्ये तूर्तास वेळ देणं शक्य नाही. यामुळे नाराजी आमदारांमध्ये दिसून येत आहे. ठीक, सागर धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. भंडाऱ्याची उधळण म्हणजे